आणि आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुम्ही स्मोकी पान खाता का? आवडीनं खात असाल तर स्मोकी पान खात असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. स्मोकी पान खाताना येणारा धूर अतिशय मजेशीर वाटतो, मात्र तुम्हाला तो धूर आजारी पाडू शकतो, गंभीर आजारी करू शकतो. स्मोकी पान खाल्ल्यानं तुम्हाला पोटाचा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय, आणि त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी केली. त्यामुळे काय सत्य समोर आलंय पाहूया. तुम्ही स्मोकी पान खाताय, सावधान. पोटात होईल आग आणि पडेल छिद्र. काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? स्मोकी पान, फायर पान खाताना चांगलं लागतं, नाकातोंडातून धूर येतो, मात्र त्याचे गंभीर परिणाम नंतर पोटात होतात. पोटात आग निर्माण होऊन छिद्रही पडू शकतं, इतका गंभीर परिणाम होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. याची सत्यता पडताळण्याआधी व्हायरल मेसेज काय दावा करतोय पाहूया. स्मोकी पान, फायर पान तुम्ही खात असाल तर सावध व्हायला हवं. स्मोकी पानामुळे पोटात गंभीर आजार होऊ शकतात, पोटातील अवयवांना छिद्र देखील पडू शकतं. स्मोकी पानाचं आकर्षण अनेकांना असतं, बरेच जण स्मोकी पान खातात. हा आरोग्याचा प्रश्न असल्यानं याचे काय दुष्परिणाम आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं डॉक्टरांची भेट घेतली, त्यांना मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. जिभेवर जास्त वेळ राहिला तर हा जिभेचं परफोरेशन, जिभेचे अल्सर, जिभेचे ट्युमर कॅन्सर होऊ शकतात. हा बाकी मुखात राहिला गम्समध्ये तर गम्सच्या इरिव्हर्सिबल इंजुरी, बर्न्स अशा व्हायची दाट शक्यता असते. याच्यातनं मजा तर काहीच नाही, पण आपल्या घरच्यांना आणि आपण स्वतःला फार मोठ्या धर्मसंकटात आणि फार मोठ्या अडचणीत आपण टाकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. स्मोकी पानात लिक्विड नायट्रोजनचा धातू असतो. 1 ml लिक्विड नायट्रोजन पासून 700 ml गॅस तयार होतो. लिक्विड नायट्रोजन पोटात गेल्यानंतर पोटावर प्रचंड ताण निर्माण होतो. हा गॅस पोटातून बाहेर पडतो, त्यावेळी पोटाला छिद्र पाडतो. पोटातील इतर अवयवांना देखील गंभीर धोका निर्माण होतो. गॅसचा धूर श्वासात गेला तर श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. स्मोकी पान खाऊन त्रास झाल्यानं काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये एका मुलीचा पोटाचा एक भाग कापून तो शिवावा लागला. हा कंपाऊंड कार्सिनोजेनिक घातक आहे, यानं कॅन्सर होण्याची शक्यता असते, तसंच फुफ्फुसाच्या देखील तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यास घातक असलेले पदार्थ खाणं टाळा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.